गणेश नाईक यांनी स्थानिक आमदार निधीतून आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत नव जीवरक्षक रुग्णवाहिका नवी मुंबई महानगरपालिकेला देण्यात आल्या. रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर संपन्न झाला. 13,50,000 रुपयांच्या निधीमधून 4,887 UPSC आणि MPSC च्या विद्यार्थ्यांकरिता पुस्तके यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या 9 ग्रंथालयांना देण्यात आली. 17,65,323 रुपयांच्या निधीमधून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 8 ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात करमणुकीचे साहित्य, खेळाचे संच, वैद्यकीय साहित्य आणि व्यायामाचे साहित्य आमदार गणेश नाईक यांच्या आमदार निधीतून देण्यात आले. कोरोना का लहर आके गया, वो जाते जाते दूसरा लहर आया. अभी दूसरे को अपन हटाने का प्रयास करें. नई मुंबई में 2 डिजिट पे ये फिगर आई है कोरोना बाधित होने की. अपन उम्मीद करते हैं कि 0 फिगर हो जाएगी, लेकिन दुर्भाग्यवश तीसरा लहर आएगी ऐसे लोग बोलते हैं. भगवान करे न आए, लेकिन दुर्भाग्य से आ गई तो उस वक्त में अपने आरोग्य यंत्रणा सक्षम हो, इसलिए नव रुग्णवाहिका का लोकार्पण माननीय देवेंद्र जी फडणवीस इनके शुभाश से किया गया है. इसका उपयोग न हो मेरी इच्छा है, लेकिन कभी दुर्भाग्यवश तीसरा लहर आ गया तो उस टाइम में महानगर पालिका का आरोग्य विभाग दुबला नहीं होना चाहिए. इसके लिए एम्बुलेंस दी गई है और भी एम्बुलेंस देने का मेरा इरादा है और देते रहेंगे. माझ्या दृष्टिकोनातून डिसेंबर एंडपर्यंत माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या एकूणच नेतृत्वाखाली या देशाच्या सर्व राज्यामध्ये लसीकरण संपाप्त होईल असं वाटतं. आता ते प्रत्येक आपल्या नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रामध्ये काही ठिकाणी कधी लस येते कधी नाही, परंतु पॅनिक व्हायची गरज नाही. आपण हात स्वच्छ करा, मास्क वापरा, डिस्टन्स ठेवा, स्वच्छता स्वतःला ठेवा, याच्यातूनच आपला हे प्रमुख आहे. जरी लस दोन्ही डोस घेतले तरीसुद्धा हात धुणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे गरजेचं कायमचं. आता हे आयुष्यभर मास्क तोंडावर राहील सगळ्यांच्या.